वरी तुला तुझा मोबदला मिळेल। मॉम सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे घडलं। म्हणजे दुर्वा आणि आकाश हॉस्पिटल मध्ये गेल्यावर आपल्या माणसाने बाहेरून कुलूप लावून घेतलं। गावातली लोक आणि सरपंच तिथे पोहोचलेत आणि त्यांना रंगे हात पकडलाय। वाव मसाला आपण तरी वेळ कशाला घालवायचा? हा सगळा ड्रामा आपल्या डोळ्यांनी बघायला किती मजा येईल। यस मॉम चल चल। एक मिनिट, आता आठवलं तुम्हाला गावातली सभ्यता? हा आता आठवलं का तुम्हाला की वेळ निघून गेली आहे? शांत हो, ही परिस्थिती मला हाताळू दे प्लीज। मग या मागे कुणाचा तरी हात आहे? कुठेतरी मुद्दाम घडवून आणतंय, सगळं लक्षात येत नाहीये का तुझ्या? वा वा मस्त चाललंय सगळं, छान चाललंय। तुम्ही जे काही घडवताय ते गावाने खपवून घ्यायचं का? तू इथे कशी काय आलीस? हा माझ्या घरचा प्रश्न आहे, तू यात मध्ये पडायचं काम नाही, अजिबात बोलायचं नाही, मी सांगून ठेवते। हा साखरगावच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि मी साखरगावातली आहे। हिच्यासारखी काल परवा बाहेरून आलेली नाहीये। बदाम राणी माझी आई बोलायची, म्हणे न बघता काढलेला पत्ता जर मनाप्रमाणे निघाला तर बाजी आपली। आज बाजी आपली आहे का नाही? वय भाऊ आपलीच बाजी होणार की? त्या दुर्वा आणि आकाशला गावातली लोकच बाहेर काढणार बघा, आणि मग परत जाऊन आपण हॉस्पिटलमध्ये धुडकूस घाल। तुझं चुकतंय शिवा, कोणामुळे गेली ती दोघं? कोणामुळे गेली गावाबाहेर? आपल्यामुळे का त्या रंगामुळे? गावातली लोक आंधळी नाहीत काय शिवा? त्यांना बरोबर आहे समजणार का? इतकी वर्ष गावात राज्य करणारा भाऊ, त्या भाऊ पेक्षा तो काल आलेला रंगा जास्त हुशार निघाला।